डोसा वगैरे होणार आहे का म्हणजे एक टेम्पर तेल नका टाकू तिखट ना वगैरे का नाही बुरशी लागणार नाही लाईफ टाइम मूड आहे जेंगा घे बॅलन्स घे काय सांगाल तुम्ही आज इथे बाजारपेठामध्ये आले आहात दादरच्या कसं वाटतंय 2 वर्षानंतर इथे चालू करण्यात आलं आहे खूप छान वाटतंय तुम्ही काय खरेदी केला आहात इथून आतापर्यंत तरी सध्या तर अजून काय नाही चाललंय कसं वाटतंय 2 वर्षानंतर इथे तुम्हाला फिरायला मिळतंय शॉपिंग आतमध्ये करायला खूप चांगलं वाटतंय हा एक्सपिरियन्स महाराष्ट्र व्यापारी पेठचाच आहे ना अजून अजून इथे आणखी शॉपिंग करणार आहात का तुम्ही पुढे हा जरा आता अजून चालू आहे शॉपिंग सर्व आहे हे मुंबईचे गॅस बाटला मिक्सर कुकर हा फरक आहे तर ह्याच्यामध्ये वीड सुद्धा असेल तर बघा हा 350 साधा पाहिजे तर 300 आणि हा 550 टाकता
तो तुमचं? मी विनायक कमळाकर क्षीरसागर आणि प्रतिमग्रह उद्योग हे आमचं मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे. काय इथे तुम्ही बनवलं जातं तुमच्या रेस्टॉरंटचं? आमचे जॅम सरबत लोणची हे सर्व नॅचरल पद्धतीमध्ये बनवलेले प्रॉडक्ट आहे जे आपण गेले 14 वर्ष दादर ह्या दादरच्या व्यावसायिक पेठेमध्ये आपण येत असतो. कसं वाटतंय 2 वर्ष कोरोनाच्या नंतर आता तुम्हाला इथे सेल करायला मिळते? साधारणतः मी 3 वर्षानंतर मी पुन्हा दादरमध्ये आलेलो आहे. पण ठीक आहे, आता करोना म्हटल्यावरती अजूनपर्यंत लोकल पण तशी सगळ्यांकरता चालू केलेले नाही आहेत महाराष्ट्र सरकारने. तरी लोकांचं म्हणजे जे आमचे ग्राहक वर्ग येत आहे, मायबाप ते येत आहेत आणि खरेदी करत आहेत. रिस्पॉन्स तसा एवढा चांगला नाही आहे पण करोनाच्या दृष्टिकोनाने व्यवस्थित आहे. पुढे जाऊन मोठा करण्याचा काही प्रयत्न आहे याचं? नक्कीच नक्कीच खूप मोठं करायचं आहे. कारण आता आपण आपलं हे मेन मॅन्युफॅक्चरिंग अवघ्या 500 रुपयामध्ये आम्ही स्टार्ट केलेलं. आज आमच्याकडे 68 प्रॉडक्ट आम्ही घेऊन उभे आहोत जे प्रत्येक ग्राहकांच्याच हिशोबाने, म्हणजे प्रत्येकाला चव काय आवडते कशी, आणि भरपूरसे आमचे प्रॉडक्ट हे ग्राहक वर्गानेच प्रमोट केलेले आहेत की बाबा हे बनवून बघ तू, हे बनवून बघ. त्यामुळे मग त्या हिशोबाने आमचं प्रोडक्शन चालू आहे. सांगा सर, कुठून आलात तुम्ही आणि काय व्यवसाय आहे इथे? आमचं मल्टी म्हणजे रोस्टेड आयटम्स आहेत सगळे, ज्वारी बाजरी नाचणी यांचा चिवडा आणि मल्टी पण प्रोडक्ट आहेत. गुळ आहे, बिस्किट्स आहेत, नानकट पण आहेत. काय कंपनीचं नाव आहे, कसे तुम्ही हे बनवता आणि एनी टाईम स्नॅक्स? आमचं स्वतः प्रोडक्शन आम्ही करतो महिला बचत गटाच्या मार्फत आणि नंतर इकडे एक्झिबिशनला आम्ही पार्टिसिपेट होतो. 2 वर्षानंतर इथे तुम्हाला चान्स मिळाला, कसं वाटतंय? छानच वाटतंय. 2 वर्ष कोविडमध्ये अडकून पडलेलो पण आता छान वाटतंय. कोविडमध्ये जे आहे तुमचे बनवलेले मेकिंग ते कसे सेल केले तुम्ही? नाही, कोविडमध्ये तर बंदच होतं 2 वर्ष. तेव्हा कोविडचं हे झाल्यानंतर आत्ता सुरुवात झाली परत. आता तुम्हाला याची संधी मिळाली आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय. इथे दादरमध्ये एक्झिबिशन तुम्ही किती वर्ष आहे तुमचं इथे भरवलं? 6 वर्ष. मॅडम ज्यांनी भरवलंय त्यांना कसं वाटतं? छान छान. पुढेही असंच येत राहणार निश्चितच होणार. नाव सांगा सर्वात प्रथम. माझं नाव स्मिता पुरोहित. काय सांगाल आज तुम्ही हे बाजारपेठ भरवली आहे, ते किती वर्ष आहे आणि कसं वाटतं? मी हे जवळजवळ मी 1992 पासून ग्राहक पेठा भरवते ऑल ओव्हर मुंबई, म्हणजे मुंबईमध्येच फक्त मी भरवते, मुंबईच्या बाहेर भरवत नाही. त्यामुळे जवळजवळ माझ्याकडे 1000 उद्योजिका जे नोंदणी केलेली आहे, मग प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना आता मीडियाचं हे, त्यामुळे आम्ही व्हॉट्सअपवर त्यांना कॉन्टॅक्ट करतो, अवेअरनेस हे करतो आणि ज्यांना ज्यांना शक्य होतं ती लोकं आपल्याकडे स्टॉल घेतात आणि जास्त रिपिटेशन ठेवत नाही हे. आणि सुटसुटीतपणा आणि आता ह्या कोविडमुळे तर आम्हाला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे आम्ही आता इथे सॅनिटायझेशन केलं, परत आता मलेरिया डेंग्यूसाठी फवारण्या केल्या आणि रोज आम्ही आमचं एकच सगळ्यांचं ब्रीद आहे आम्ही ठेवलेलं आहे की नो मास्क नो एंट्री. हे मुखपट्टीचा वापर केल्याशिवाय आम्ही लोकांना आत येऊ देत नाही. बाहेरच गेटवर सॅनिटायझर ठेवलेले आहे, सॅनिटायझर करूनच लोक आत येतात. आणि व्यवस्थित म्हणजे आता कसं झालं आहे की एव्हरीबडी इज अलर्ट, हे स्टॉल धारक पण अलर्ट आहेत आणि कस्टमरसुद्धा अलर्ट आहेत, ते पण काळजी घेतात. आणि आम्ही वारंवार इथे अनाउन्समेंट पण करतो की कृपया स्टॉलधारकांनी आणि ग्राहकांनी मुखपट्टीचा वापर करा आणि स्वतःही सुरक्षित राहा आणि दुसऱ्यांना सुरक्षित करा, सुरक्षित अंतर ठेवा वगैरे, हे सारखे आमचे अनाउन्समेंट चालू करतो जे आम्ही करत असतो. गेल्या 2 वर्षापासून हे बंद होतं, मात्र आज जे या आहे तो कितवा दिवस आहे आणि जे आहेत ग्राहक त्यांचा रिस्पॉन्स कसे मिळतो? आतापर्यंत आपलं हे 1 तारखेपासून सुरू झालं, आज 19वा दिवस आणि ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आणि आम्ही अभिप्रायाची पण नोंद वही ठेवलेली आहे. त्या अभिप्रायामध्ये पण ते लिहितात की इतक्या वर्षाने सुरू झाले, अतिशय सुंदर तुम्ही अरेंज केलेलं आहे, लोकांना सुटसुटीतपणे फिरता येतं, कुठे गर्दी वगैरे नाही. तुम्ही जे काही मांडणी केलेली आहे ती खूप सुंदर केलेली आहे. जे वेगवेगळे प्रॉडक्ट वाजवी दरात आहेत आणि मुख्य म्हणजे सगळे स्टॉल धारक हसत मुख आहेत, ते असे कुणीही असं उदासीन नाही, प्रत्येक असं चेहऱ्यावर हसू आहे. त्यामुळे त्याच्यातच म्हटलं आपलं यश आहे की स्टॉल धारक हस म्हणजे हसत मुख आहेत,
इथे सगळेच आपण आनंदी आहोत. किती दिवस ही बाजारपेठ खुली राहणार आहे ग्राहकांसाठी? ही ग्राहकांसाठी 7 नोव्हेंबर पर्यंत ही खुली राहणार आहे. हे 7 नोव्हेंबरला दिवाळीच्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ह्यात आपण 500 रुपये ते 1-3 हजार रुपयेपर्यंत आपण लकी ड्रॉ कुपन ठेवतो. त्यात आपण रोज लकी ड्रॉचं बक्षीस देतो, एक पैठणी देतो. इथेच आपले एक स्टॉल होल्डर आहे गौरी पैठणी म्हणून, त्यांनी ते लकी ड्रॉचे पैठणी स्पॉन्सर केलेली आहे, त्यामुळे त्यांची पैठणी आपण रोज देतो. आणि ज्यावेळी आमचं बंपर ड्रॉ आम्ही भाऊबीजेच्या दिवशी काढणार आहोत 3 हजाराच्या वर, त्यावेळेस आम्ही अशी मोठी मोठी बक्षीसं देणार आहोत. फूड प्रोसेसर आहे, परत ह्या स्टॉल होल्डर्सकडूनच आम्ही काही काही वस्तू जवळजवळ एक 50-50 म्हणजे बक्षीसं देणार आहोत. पुढच्या वर्षी कसं हे स्टॉल जे आहे आणखी मोठं करण्याचा प्रयत्न असेल तुमचा? हो, पुढच्या वर्षी आमचा तर मोठा करायचा प्रयत्न आहेच आहे. आणि फक्त देवाला एवढीच प्रार्थना आहे की आता परत हे लॉकडाऊनमुळे आम्हाला अडचणी येऊ दे आणि सगळ्यांनी आनंदित राहा, सगळ्यांनी सुरक्षित राहा एवढंच आम्हाला वाटतं. नाव सांगा तुमचं. माझं नाव प्रमोद बाबासाहेब वराडे, मी भांडुपमध्ये राहतो. मी 2008 पासून सेलिंग करतो. कसं वाटतंय इथे जे एक्झिबिशन भरवलं? एक्झिबिशन मध्ये चांगलं वाटतंय मला, चांगला प्रतिसाद दिलाय एक्झिबिशन मध्ये, चांगला सेल आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला इथे ही संधी मिळाली हे करायची, कसं वाटतंय कोविड पिरियड मध्ये? कसं कोविड पिरियड मध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता सध्या, कारण सध्या स्टॉल वगैरे सगळं बंद होतं त्याच्यामुळे, आणि आता जरा चालू झाले तर आता जरा चांगलं वाटतंय. त्याच्यासाठी काय सेल करता तुम्ही नक्की तुमच्या याच्यामध्ये? मी एक्झिबिशन मध्ये फक्त भांडी नॉनस्टिक आणि हार्ड कोटिंग. हा बघा, हा डोसा तवा आहे, डोसा चपाती पुरणपोळी गावणे भाकरी सगळं काय होणार याच्यावर. एक थेंब पण तेल नका टाकू, चिटकणार वगैरे काय नाही मॅडम त्याच्यामध्ये. आणि याला मेटल चमचा जरी वापरायची कोटिंग जाणार नाही काय नाही. 2 वर्षानंतर कसं वाटतंय इथे पूर्ण टोटल? मला 2 वर्षानंतर चांगलं एकदम फ्री एकदम बोलतो ना आपण, 2 वर्ष जरा सध्या याच्यामध्ये गेले, अडचणीमध्ये गेले, पण आता चांगलं वाटतंय 2 वर्षाच्या नंतर मला, कारण लॉकडाऊन सध्या ओपन होतोय थोड्या ठिकाणी आणि सेल पण चांगला आहे माझा. ठीक, सबसे पहिले मेरा नाम प्रमोद बाबासाहेब वराडे, मैं भांडुप का रहने वाला हूँ सर. आप यहाँ पे एक्सचेंज ऑफर दे रहे हैं, क्या है और कैसे आप बर्तन बेचते हैं यहाँ पे, क्या है? एमआरपी के ऊपर 20-30% डिस्काउंट है त्याच्यामध्ये. क्या बेचते हैं आप यहाँ पे पूरे सेल में? नॉनस्टिक कुकवेयर है सब पूरा, डोसा तवा है, चपाती तवा है, हंडी है, वेज नॉन वेज बिरयानी बनाने के लिए कढ़ाई है, कुकर है मेरे पास. कोविड में कैसे रहा आपका सफर पूरा टोटल? कोविड में थोड़ा प्रॉब्लम हो गया था थोड़ी घर पे, क्योंकि स्टॉल सब काम धंधा सब बंद था. हम लोग कोविड में 2 साल घर पे ही थे, तो अभी चालू हो गए तो अच्छा लग रहा है. थोड़ा भगवान से यही विनती है कि अभी अच्छा ही चालू रहे. दिनेश सोनुले माझं नाव आहे. तुम्ही इथे सावंतवाडी लाकडी खेळणी जे आहे भरवला एक्झिबिशन, काय आहे नेमकं आणि कसे कसे लाकडी इथे? आपली पुराण संस्कृतीमधली लाकडी खेळणी आहे ती, ती भरपूर जुन्या काळापासून वापरलेली आहे. जसे आपण पहिल्या जुन्या काळामध्ये हे मिठाच्या बरण्या, आता आजकाल प्लॅस्टिकमध्ये आणि काचेमध्ये वापरतात, ही मिठाची बरणी शिशवी लाकडापासून बनवलेली आहे. ही आजकाल नवीन जनरेशनला आम्ही दाखवून देतो, ह्याच्यामध्ये मिठाला मोहिचर पकडत नाही, टॉईज आहेत माझ्याकडे, सर्व उडन टॉईज आहेत, लाकडी खेळणी आहेत. आजकालच्या मुलांना माहिती नाही लाकडाच्या खेळणी काय असतात, त्यांना स्टीलची मातीची ही भांडी आहेत. हे लाकडी खेळणी लॉंग लाईफसाठी आहेत, ह्याचं काही होणार नाही, मुलं साईड इफेक्ट नाही. माझ्याकडे चोपणीपासून ते म्हातारे लोकांपर्यंत सर्व व्हरायटीमध्ये खेळणी किचन व्हरायटी आहेत. ही आपली सावंतवाडीची लाकडी खेळणी आहेत. किती दिवस लागतात हे सर्व काही बनवायला तुम्हाला? हां, डिपेंड आता जशी कारागिरी असणार. आता हे बघा पोलपाट, बघा हे सर्व शिशवीच्या लाकडापासून बनवलेलं अखंड पोलपाट दाखवा. एक मिनिट, हे मार्केटमध्ये तुम्हाला चॅलेंज आहे, मार्केटमध्ये तुम्हाला कुठे भेटणार नाही, फक्त आमची मॅन्युफॅक्चरिंग आहे. ते पूर्ण अखंड भेटणार आहे, अखंड वूडमध्ये आहे याला. त्याची 1 वर्षाची मी वॉरंटी देतो, बाकी मार्केटमध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण कोण वॉरंटी देणार नाही. त्याच्यामुळे कस्टमर माझे बांधलेले आहेत, बेफिकर राहतो मी त्याच्यामध्ये. याचे पैसे कसे असतात, किंमत कशी असते? हां, डिपेंड. माझ्याकडे भिंगरी 30 रुपयापासून सुरुवात आहे ते 2000 पर्यंत वस्तू आहे. असे 2 वर्षानंतर इथे एक्झिबिशन भरलंय, कसं वाटतंय? खूप छान वाटलं मला इकडे. धन्यवाद पुरोहित मॅडमचं, खास करून त्यांनी. माझ्या इकडे पहिलं वर्ष आहे, मी फक्त ग्राहक पंचायतच करत असतो, पण खूप छान रिस्पॉन्स आहे माझ्या इकडे. गॅरंटीड वस्तू असल्यामुळे इकडे खूप छान चाल सेल आहे. नाव सांगा सर्वात प्रथम. मेदिनी कोरगाव. काय सांगाल ते तुमचे ज्वेलर्स अँड कंपनी जे आहे कमोदिनी, कसं आहे इथे जे
बाजारपेठ भरवली आहे, कसं वाटतंय तुम्हाला इथे? खूप छान वाटतंय. आमचं कौटुंबिक व्यवसाय आम्ही स्वतः हाती दागिने बनवण्याचा प्रयत्न करतो, आमचे स्वतःचे डिझाईन्स लॉन्च करायचा प्रयत्न करतो आणि त्याला आउटलेट आम्हाला असा काहीतरी हवाच असतो. ऑनलाईन सुद्धा करतो पण प्रत्यक्ष बघून ग्राहक घ्यायला जास्त प्रेफर करतात. सो हे ओपन केल्यानंतरचं जे पहिलं एक्झिक्युशन मोठं लागलेलं आहे त्याच्यात जो ग्राहकांचा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो त्याच्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत. ग्राहक पण आनंदी आहेत, त्यांना छान छान व्हरायटी बघायला मिळतात. दे आर हॅपी शॉपिंग. कोविड पिरियडमध्ये हे 2 वर्ष जे होते ते कसे गेले तुमचे? खूप टफ होते. आम्ही मेकिंगवरतीच जास्त भर दिला त्या दरम्यान. नवीन क्रिएटिव्हिटी, नवीन बनवणं त्याच्याचवरती जास्त भर दिला आणि थोडाफार साईड बाय सेल करत होतो जसं ऑनलाईन आहे त्या पद्धतीने. पण ओपन झाल्यानंतरचा जो रिस्पॉन्स आहे दॅट वॉज अमेझिंग, अनएक्सपेक्टेड. पुढच्या वर्षी असंच मोठं करण्याचं काही? डेफिनेटली. आता हे कंटिन्यू होऊन मोठमोठं होत राहावं आणि आणखीन वाढत राहावं अशीच इच्छा आहे. आणि अशी कोरोनासारखी संकटं जरा लांबला राहू आता त्याच्यावरती मात करून आपण पुढे जात राहू अशी अपेक्षा आहे. सबसे पहले आपका दो मेदिनी कोरगाव पर क्या कहेंगे 2 साल के बाद यहाँ पे जो है एग्जीबिशन भरा है पूरा टोटल, तो कैसे देखते हैं आप इसको? बहुत अच्छा लग रहा है. हम लोगों को एक अपॉर्चुनिटी मिल रही है जो हम लोग खुद बनाते हैं. हमारा ज्वेलरी का है कौमुदी ज्वेलर्स, तो हमें एक अच्छा आउटलेट, अच्छा प्लेटफॉर्म मिला है यहाँ पे आफ्टर पेंडेमिक. कोरोना काल में आपने कैसे इसका मेकिंग और जो सेल है वो किया है? बेसिकली हम लोगों ने मेकिंग पे फोकस किया और सेल तो साइड बाय साइड थोड़ा बहुत चल रहा था ऑनलाइन का. बट दिस इज़ अ बिग प्लेटफॉर्म फॉर अस कि जो जहाँ पे हम लोग हमारा नया बनाया हुआ प्रोडक्ट सेल कर सकें. आगे जाके आप कैसे ये होगा आपका बढ़ाने का? ये हर साल तो बढ़ते ही जाता है. तो अभी ये ओपन हुआ है आफ्टर पेंडेमिक फर्स्ट टाइम. अभी ये आगे जैसे पहले था वैसे नॉर्मली कंटिन्यू हो ये आशा है. इस पर ही हम लोग अभी काम कर रहे हैं. सांगा सर्वप्रथम तुमचं? नमस्कार, मी सीमा विनोद वाजे. माझं शॉप वरळीला आहे. इथे मी गेल्या 7 वर्ष इथे एक्झिबिशन करते. माझ्याकडे प्युअर पैठणी आणि महेश्वरी याचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तेही आम्ही 7 वर्षापासून करतो. 2 वर्षानंतर तुम्हाला इथे एक्झिबिशन भरायला मिळालं, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. जी आर्थिक परिस्थिती थांबलेली ती पुन्हा चालू झाली आमची. सरकारने जी आम्हाला सवलत दिली लावण्यासाठी त्याबद्दल सरकारचे खूप आम्ही आभार आहोत. 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये काय कसं राहिलं तुमची आर्थिक आणि कसे हे तुम्ही सेल केले किंवा काय? सेल होतच नव्हता. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली ती ठप्प होती, त्यामुळे घर चालवणं इतर कुठल्याही आर्थिक गोष्टी लागत होत्या त्या बंद पडल्या. त्यामुळे आम्ही खरोखर खूप आभार मानतो की सरकारने आम्हाला जी ही सवलत दिली लावण्याची, खूप आभारी आहे. कारण काही घर आहेत हे ह्याच्यावर चालतात, फुल पेटते अक्षरशः ना अशा भाषेत म्हणतो. पुढे कसं करणार आहे त्याचे काय तयारी आहे पुढे? पुढे जर लॉकडाऊन नाही लागलं तर वेल अँड गुडच आहे. तुमचं नाम बताइए सबसे पहले. नमस्कार, मी सीमा विनोद वाजे. आपने यहाँ पे जो साड़ी का स्टॉल जो है किया है, क्या क्या किस प्रकार की साड़ी है यहाँ पे आप? इधर हम लोगों का खुद का है, हमारा पैठनी का है, महेश्वरी का है, हम खुद मैन्युफैक्चरिंग है. और बाकी का साड़ी हमारे पास बेंगलोर का है, ईस्ट बंगाल का है, वो सब हम परचेस करते हैं. लेकिन जिधर मिलता है उधर से परचेसिंग करते हैं. 2 साल कोरोना था, वो काल में आपने कैसा गुजारा है 2 साल? बहुत परेशानी हम लोगों को सबको हुई है. पैसे का तो बहुत ही प्रॉब्लम हुआ है. क्या करेंगे अभी आगे जा आके कैसे और बढ़ा सकते हैं इसको, कैसे बेहतर? अभी कैसे है कि हम लोग सपना देख रहे हैं हमारा बड़ा शोरूम होने का, क्योंकि वो हमारा बहुत बड़ा सपना है कि शोरूम चाहिए हम लोगों को. लेकिन ये अभी कोरोना आया है उसके वजह से कि जो आर्थिक प्रॉब्लम हुआ है वो बहुत बड़ा है. अभी लॉकडाउन बस हो गया, सब गरीब लोगों को जीने दो.